महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये 23 ठिकाणी ईडीची छापेमारी पाहायला मिळते. नाशिकच्या मर्कंटाईल बँकेमधल्या खात्यांशी संबंधित ही छापेमारी आहे. नाशिकमधून अटक करण्यात आलेल्या सिराज मोहम्मदशी संबंधित हे छापे आहेत. वोट जहाजसाठी 100 कोटीहून अधिक पैशांचा वापर झाला असा आरोप किरीट सोमय्या यांनी केलेला आहे. मालेगाव येथील वोट जिहाजचा पैसा घोटाळा सिराज मोहम्मद आणि त्याच्या साथीदारांची अटक झाली आहे. काल मी मालेगाव येथे पोलीस बँक तक्रारदार अनेक लोकांच्या भेटी घेतल्या. या घोटाळ्यात आता नाशिक मर्चंट सोबत बँक ऑफ महाराष्ट्रात पण सिराज मोहम्मदनी 24 बेनामी अकाउंट उघडले. 200 कोटी रुपये वेगवेगळ्या 200 बँकेतून आले आणि त्या हवालातून हा पैसा महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी पाठवण्यात आला. पुढच्या काही दिवसात अन्य आरोपींची ही अटक होणार आणि पैसा पाठवणार कोण याची ही चौकशी जोरात सुरू आहे.